हॅलो पीपल माय नेम इज धनराज आणि आपण डिस्कस करतो आहे क्वेश्चन पेपर फ्रॉम महाराष्ट्र सेट एक्झाम टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी थ्री जून टू थाउजंड नाईन्टीन फॉर पेपर फिजिकल सायन्स सब्जेक्ट कोड बी ओके सो आपला क्वेश्चन नंबर सेवन्टीन स्टार्ट होता सो बघा अ सिस्टीम डिस्क्राईब बाय द हॅमिल्टोनियन यच हॅमिल्टोनियन यच इज गिवन इट्स परट्यूब बाय एच प्राईम ॲप्सलॉन वन 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 मायनस वन वन मायनस वन वन वेअर ॲप्सिलॉन इज लेस दॅन लेस दॅन इक्वल टू वन अ पेयर ऑफ आयगन व्हॅल्यूज ऑफ द पर्ट्यूब सिस्टीम इज वॉट आपल्याला याच्यामध्ये हे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यामधनं आपल्याला एक करेक्ट पेअर फाईंड करायची आयगन व्हॅल्यूजची ॲपसेलॉन जो आहे ॲप्सलॉन हा अननोन पॅरामीटर आहे ओके कन्सिडर अननोन ॲज अ ॲप्सलॉन इज अ अननोन पॅरामीटर एन लेस दॅन लेस दॅन इक्वल टू वन सो फॉर धिस पर्ट्युरबेशन थेरी आपण यूज करणार और पर्टुरबेशन थेरी इज वन ऑफ द अप्रॉक्झिमेट मेथड आहे जी की आपण स्कॉन्डेंजर इक्वेशन सॉल्व करण्यासाठी वापरतो ओके म्हणजे सॉरी पर्टुरबेशन थेरी आपण जनरली यूज करतो एनर्जी अँड करेक्श करेक्शन्स इन एनर्जी फाईंड करण्यासाठी और आयगन फंक्शन्स फाईंड करण्यासाठी आपण पर्टुरबेशन थेरी वापरतो पण त्यामध्ये जेव्हा आपण यूज करतो जेव्हा स्कॉन्डेंजर इक्वेशन आहे ना तो इज नॉट एक्झॅक्टली सॉल्वेबल जेव्हा आपण स्कॉनडेंजर इक्वेशनला नॉट जेव्हा सॉल्व्ह करू शकत नाही त्यावेळेस आपण पर्टर्बेशन थेअरी वापरतो जर म्हटलं तर पट नॉट एक्झॅक्टली सॉल्वेबल स्कॉन्डेंजर इक्वेशन म्हणजे जसं की फॉर सिंगल पार्टिकल आपण स्कॉन्डेंजर इक्वेशन इझिली सॉल्व सॉल्व्ह आउट करू शकतो बट मल्टीलेवल जेव्हा इलेक्ट्रॉन किंवा पार्टिकल सिस्टीम असतात त्यावेळेस आपण स्कॉन्डेंजर इक्वेशननी फॉ यूजिंग स्कॉनडेंजर इक्वेशन वी कॉन्ट फाईंड द व्हॅल्यूज सो म्हणजे स्कॉनडिंजर इक्वेशन इज नॉट सॉल्वेबल फॉर मल्टी इलेक्ट्रॉन्स ऑर मल्टी पार्टिकल सिस्टीम बस एवढाच डिफरन्स आहे सिंगल पार्टिकलसाठी स्कॉनडिंजर इक्वेशन सॉल्वेबल असतं मल्टी पार्टिकल सिस्टीमसाठी स्क्कॉन डिंजर इक्वेशन इज नॉट सॉल्वेबल अँड तेव्हा आपण त्याला म्हणतो की स्कॉनडिंजर इक्वेशन इज वेन इट्स एक्झॅक्टली नॉट सॉल्वेबल ॲट दट टाईम वी विल यूज पर्टुरबेशन थेरी पर्टुरबेशन थेरी इज यूज टू फाईंड आयगन व्हॅल्यूज अँड एनर्जी आयगन फंक्शन्स ओके हे बेसिकली आपण तुम्ही या दोन गोष्टी लक्षात ठेवा देन नंतर आपण पर्ट्रुबेशन थेरी डिनोट करतो एच नॉट प्लस एच पी याला आपण फर्दर एच प्राईमनी पण डिनोट करू शकतो हा त्याचा पर्ट्रुबेशन थेरीचा फॅ फॉर्म्युला असतो हॅमिल्टोनियन प्लस एच नॉट प्लस एच पी हा जो हॅमिल्टोनियन एच नॉट असतो हा पन अनपर्ट्यूब असतो ओके okay. हा अनपर्ट्यूब असतो आणि हा पर्ट्यूब हॅमिल्टोनियन असतो ठीक आहे ऑन दॅट बेसिस आपल्याला याचे एनर्जी आयगन व्हॅल्यूज आणि एनर्जी आयगन फंक्शनसुद्धा फाईंड करायचे असतात ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत पर्ट्युबेशन थेरीचे दोन टाईप्स पडतात एक टाईम इंडिपेंडंट परट्युरबेशन थेरी टी आय पी टी आणि सेकंड जी आहे टाईम डिपेंडंट पर्टुर्बेशन थेरी हे दोन टाईप पडतात टी आय पी टी आणि टी डी पी टी बस पर्ट्युबेशन थेरी म्हणलं तर मग आपण याच्यामध्ये फक्त एवढंच म्हणतो की जेव्हा पर्टुरबेशन थेरी टाईम डिपेंडंट नसते तेव्हा आपण टाईम इंडिपेंडंट थेरी वापरतो म्हणजे जेव्हा टाईमवरती डिपेंडंट नसते तेव्हा इंडिपेंडंट थेरी वापरतो आणि जेव्हा टाईमवरती डिपेंड करते तेव्हा टीडीपीटी वापरतो बस सिम्पल ॲज ॲज नेम सजेस्ट आपण त्याचं हे करतो देन तर त्यामध्ये मग बघा हे झालं टाईम इंडिपेंडंट पर्ट्रिपेशन थेरी आणि टाइम टाईम डिपेंडंट पर टाइम तरी टाईम इंडिपेंडंटमध्ये समोर गेल्यावरती डिजेनरेसी आणि नॉन डिजेनरेसी एक टाईप प्रकार जेव्हा आपण त्याचे एनर्जी ऐगन फाइंड फाइंड करतो जेव्हा सेम वगैरे असतील ते तुम्हाला त्याच्या डिजेनरेसी आणि नॉन डिजेनरेसी माहिती असेलच ओके नाउ सो वी विल गो टुवर्ड्स अवर क्वेश्चन डायरेक्टली आपल्याला हा एच प्राईम दे एच हॅमिल्टोनियन दिलेला आहे आणि जो की पर्ट्यूब एच प्राईम आहे आणि आपल्याला या दोघांच्या एनर्जी आयगन व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत सो आपण एनर्जी आयगन फाईंड करण्यासाठी आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू डायरेक्ट हॅमिल्टोनियनला आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जेव्हा अप्लाय करू तेव्हा फायव मायनस लॅमडा टू डायरेक्ट फायव मायनस लॅमडा झिरो 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 टू मायनस लॅमडा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशननी आपण याच्या आयकन व्हॅल्यू करतो करतोय बघा फायू मायनस लॅमडा तुम्हाला मे बी आयकन व्हॅल्यू फाईंड करताच येत असतील फायू मायनस लॅमडा टू मायनस लॅमडा ओके देन ब्रॅकेट क्लोज टू टू इंटू टू मायनस लॅमडा सो जर आपण याला सॉल्व केलं तर लॅमडाचे ज्या व्हॅल्यू असतील टू थ्री सेवन येतील याच्यामधनं याला जेव्हा आपण तुम्ही मल्टिप्लाय कराल तेव्हा तुम्हाला हे व्हॅल्यूज मिळतील मी ऑलरेडी फाईंड केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही याला सॉल्व करू शकता ठीक आहे आणि ऑन दॅट बेसिस आपण याच्या आयगन व्हेक्टर पण फाइंड करणार आयगन वेक्टर फाइंड करणार तुम्हाला माहिती असेल जसे की आपण याला प्रत्येक टर्मसाठी आपण वेक्टर्स फाईंड करणार ओके तर आपण याच्या आयगन वेक्टर ते पण तुम्हीच फाइंड करून घ्या कारण की मला याच्या आयगन वेक्टर्स माहिती आहेत मे बी बघा फाय वन Is equal to I will write 0 0 minus 1 0 0 sorry 0 0 1 then vector second is equal to 1 by root 2 1 minus 1 0 then phi 3 is equal to 1 by root 2 1 1 0 actually आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर जर फाईंड करत गेलं ना हा टॉपिक डायरेक्टली मॅट्रिक्सवरती मूव्ह होईल त्यामुळे मी याच्या व्हॅल्यूज तुम्हाला डायरेक्टली लिहून देतो आहे आणि मग आपण पर्टुरबेशन थेरी बघूयात जर हे ह्या कॅल्क्युलेशन जर करत बसलं तर टॉपिक खूप लेंदी होऊन जाईल व्हिडिओ मे बी इन लार्ज होऊन जाईल आपल्याला याच्यामध्ये पर्टुरबेशन थेरी थ्रू आयगन व्हॅल्यूज फाईंड करायच्यात त्यामुळे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करतोय जर याच्यामध्ये तुम्हाला काही फॅल्यू फॉर्म्युला आयकन व्हेक्टर फाईंड करणं तुम्हाला माहीतच असतील मे बी ठीक आहे तुम्ही याला फॉर्म्युला वगैरे यूज करू शकता जस जसं की म्हणले आपण एक तरी तुम्हाला मी एक सांगतो त्याचं फॉर्म्युला आयकन व्हॅल्यू व्हेक्टर फाईंड करण्यासाठी सपोज आपला हा ए मॅट्रिक्स आहे त्याला त्याला मल्टिप्लाईड बाय अननोन मॅट्रिक्स सपोज हा आपला एच त्याला आपण असं म्हणूयात एच प्राईम एच प्राइम त्याच्यानंतर अननोन फॅक्टर टू अगेन अननोन फॅक्टर राईट जर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह केला तर तुम्हाला त्याच्या अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व्ह केलं इथे हॅमिल्टोनियन यांनी घ्यायचं त्याला अननोन वॅक्टर हा मॅट्रिक्स त्याचा अननोन मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करून मग यानुसार तुम्ही त्याच्या आयगन वेक्टर्स फाइंड करू शकता त्या मे बी अशा येतील ही फर्स्ट वन फॉर सेकंड वन इज धीस थर्ड वन इज फॉर धीस हे झालं आपल्या आयगन वेक्टर्स नाऊ ऑन दॅट बेसिस आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये जो करेक्शन्स करेक्ट झालेले आहेत फ्रॉम फर्स्ट ट्रान्झेक्शन टू फर्स्ट ऑर्डर टू सेकंड ऑर्डरपर्यंत त्याचे आपल्याला पेयर बनवायचे आहेत ओके सो आपण त्याचा पेअर कशा बनवूयात बघा आता फर्स्ट आपण okay? okay. no, इवन फाईंड करूयात ओके इ वन फाईंड करण्यासाठी ओके नो आपण इवनचा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आहे इवनच्या फॉर्म्युलामध्ये आपण जर पर्टिक्युलेशन थेरीमध्ये क फॉर फर्स्ट ऑर्डर करेक्शन थेरी एनर्जी फाईंड करण्यासाठी जो फॉर्म्युला बघितला असेल तर तो फाय वन कॅप एच प्राईम एच प्राईम हा आपल्याला इथे दिलेला आहे ओके देन अगेन फाय वन यामध्ये ना तुम्ही याच्या व्हॅल्यूज इन्सर्ट करा बघा फाय वन काय झिरो झिरो वन देन हा एच प्राईम मी एच प्राईम लिहितो मॅट्रिक्स लिहायला दिसत नसेल मे बी इथे ओके okay, आय विल रफ इट फर्स्ट ची काही गरज नाही आहे आपल्याला आपलं लॅमडा आयकन व्हॅल्यू झालं आपलं टू थ्री अँड सेवन ओके okay? टू थ्री सेवन आपल्या आयगन व्हॅल्यूज होते आणि हे आपले आयगन व्हॅक्टर होते आणि आपल्याला आता फाइन करायची होती एनर्जी करेक्शन फॉम फर्स्ट ऑर्डर टर्म ओके तर त्याचा फॉर्म्युला आहे फाय वन इंटू ब्रा फाय वन इंटू केट फाय वन याच्यामध्ये जर आपण याच्या व्हॅल्यूज प्रूट केल्या हा आपला हा फाय वन इथे इन्सर्ट केला देन हा आपला एच प्राईम देन अगेन आपण जर याच्या व्हॅल्यूज फाईंड केल्या ओके तर आपल्याला इथे मिळेल ई कारण की एच हा एच प्राईम आहे ओके okay. हा आपला एच प्राईम आहे आणि आपण जर इथे फुट केलं व्हॅल्यूज जसं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे ठीक आहे हा आला आपला E1 वन या इवनमध्ये काय करायचं आहे हा आपला E1 वन कोणता आहे फस्ट ऑर्डर आणि लॅमडा आपण कोण कशासाठी फाईन केलं होतं हे फॉर एनर्जी ई वन झिरो इज इक्वल टू टू ही आपली फर्स्ट आयगन व्हॅल्यू होती आणि ही आपली एनर्जी आयगन व्हॅल्यू होती सो इज इक्वल टू इ ई वन झिरो प्लस ई वन वन सो इट विल बिकम्स टू प्लस ई राईट ही आपली फर्स्ट पेअर झाली राईट ही आपली फर्स्ट पेअर एनर्जी आयगन व्हॅल्यूची ही फर्स्ट फेअर झाली ओके आता आपण फाइंड करूयात सेकंड पेअर सेम सेकंड पेअर पण फाईंड करण्यासाठी बघा आता ई वनच्या जागेवरती इथे मी ई टू लिहितो सेकंड ऑर्डर करेक्शन ओके आता इथे फक्त फाय वनच्या जागेवरती फाय टू याच्या व्हॅल्यूज इथे चेंज करावं लागतील ओके okay, आता बघा सिमिलरली आपण इथे काय करणार फाय टूची फाय टूची काय व्हॅल्यू आहे वन बाय रूट टू वन मायनस वन झिरो अगेन एच प्राईम अँड वन बाय रूट टू वन मायनस वन झिरो याला परत तुम्ही याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा ॲज मॅट्रिक्स आपण सॉल्व करतो एच प्राईमची व्हॅल्यू इथे दिलेली आहे मी तर याची जी व्हॅल्यू होईल जाईल हा झिरो होऊन जाईल ई टू ओके हा डायरेक्टली झिरो होऊन जाईल याची जी व्हॅल्यू आहे सपोज आपल्याला टू थ्री मिळाला थ्री मायनस थ्री बिकम्स झिरो ओके फॉर सेकंड एनर्जी स्टेट आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती ई टूची झिरो मिळालेली आहे आता आपल्याला फाईंड करायची ई थ्री राईट आता थ्री फाईंड करण्यासाठी सिमिलरली आपण इथे इ थ ई थ्री थर्ड ऑर्डर एनर्जी करेक्शन इथे आपण थ्री पुट करू सेम याच्यामध्ये एच प्राईम टाकूयात देन अगेन याचे जे व्हॅल्यूज बनतील बघा आता मी याच्या डायरेक्टली ई टू बघा आता याचा एनर्जी व्हॅल्यूचं काम झालं आपण इथे लिहूयात हे ई वन सेकंड फोर ई टू काय आला तर झिरो आला होता आपला हा ई वन हा ई टू हा झिरो आणि थर्ड जी टर्म आपली ई थ्री आलेली आहे बघा ती आहे हा टू प्लस ई आणि जो थर्ड टर्म आहे आपली सेवन प्लस ई थ्री जी आहे सेवन प्लस टू ई राईट एक दोन तीन या आपल्याला आता याच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत सो आता आपण काय करणार माहिती आहे का या सगळ्यांचं पेअर करणार ओके जर आपण बघा पेअर केली तर काय होईल ओके फर्स्ट व्हॅल्यू काय आली आपली टू प्लस ई e. सेकंड एनर्जी व्हॅल्यू काय आली सेकंड एनर्जी व्हॅल्यू राहिली आपली काढायची बघा सेकंड एनर्जी व्हॅल्यू काढायसाठी ई इज इक्वल टू ई वन झिरो प्लस ई टू झिरो प्लस ई टू वन आणि जेव्हा आपण इथे टू टूच्या व्हॅल्यूज जेव्हा पूट केल्या होत्या ना इथे आपल्याला व्हॅल्यूज आली होती त्याची ई टूची झिरो ई e. राईट right? सॉरी एक राईट राईट right, right. ई टूची व्हॅल्यू जी होती ना आपली ती बघा इथे फॉर फ झिरो ग्राउंड स्टेटसाठी थ्री आली होती आणि ई टूची जी व्हॅल्यू होती ती झिरो होती सो इट विल बिकम्स थ्री प्लस झिरो ई हा ॲप्सिलॉन ॲज इट इज होता इथला इथे मग जेव्हा ई टूची व्हॅल्यू आली होती ना ई टू फॉर फर्स्ट ऑर्डर दॅट्स इक्वल टू झिरो ई ही आली होती सो so, आपली मग आता इथे ई टूची ची व्हॅल्यू जी बनेल थ्री प्लस ई राईट मग आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज बघा कशा कशा मिळाल्या थ्री प्लस ई म्हणजे हा डायरेक्टली थ्री होऊन जाईल ई टू इज इक्वल टू थ्री होऊन जाईल ई टू इज इक्वल टू थ्री होऊन जाईल डायरेक्टली इथे सो so, नाव आता आपल्याला इथे ई वनची पेअर मिळाली ई टूची पेअर मिळाली थ्रीची पेअर मिळाली ॲज आता जर आपण याचं कम्पॅरिझन केलं तर बघूयात कुठे कुठे आहे ई पेअर हां ई थ्री ई टू इज इक्वल टू थ्री हाय वन हाय टू हाय थ्री सो ऑप्शन सी इज करेक्ट बघा पेअर थ्री प्लस सेवन थ्री कॉमा सेवन प्लस टू ई थ्री पण आहे सेवन प्लस टू ई पण आहे ओके या दोन्ही पेअर एक्झिस्ट करतात येते सी सो so, ऑप्शन सी इज आपला करेक्ट आहे ओके okay? जर काही प्रॉब्लेम वाटला तर मला परत सांगा मी परत व्हिडिओ अपलोड करेल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ थँक्यू